राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक गावच्या शेजारील भोगावती नदीत नवीन जलनौका सुरू करण्यात आली आहे. या जलनौकेचा लोकार्पण सोहळा नुकताच करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिग्रे यांच्या फंडातून ही नौका सुरू करण्यात आली आहे. या नौकेचा आवळी बुद्रुक, आवळी खुर्द, घुडेवाडीसह 5 गावातील नागरिकांना लाभ होणार आहे. राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द घुडेवाडी गावच्या दरम्यान भोगावती नदीपात्रातून ये जा करण्यासाठी गेली 70 वर्ष नावेचा वापर होतो. वर्षभरापासून नौका नादुरुस्त झाली होती, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. जिल्हा परिषदेमार्फत मिळालेली नौका 7-8 वर्षांनंतर दुरुस्तीला जाते. अशावेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे यांनी विशेष प्रयत्न करून जिल्हा परिषद फंडातून 2.5 लाख रुपयांची नौका नव्यानं आणली. या नौकेची प्रवासी क्षमता 25 लोकांची आहे. आवळी बुद्रुक मधील रामचंद्र कांबळे हे बलुतेदारी पद्धतीवर वर्षानुवर्षही नाव चालवतात. घुडेवाडीसह 5 गावातील लोकांना त्याचा उपयोग होतो. सरपंच सर्जराव कवडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे यांचा सत्कार करण्यात आला. तर पांडुरंग भांदिगरे, बी आर पाटील, प्राध्यापक आनंदराव कवडे, अंकुश कवडे, सर्जराव कवडे यांच्या उपस्थितीत जलनौकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.